आणि मला आजही तो प्रसंग आठवतो की इतकी तब्येत खराब असताना पीपीई किट घालून लाईफ सेव्हिंग अॅम्ब्युलन्समध्ये पूर्णपणे झोपून ते आले. आम्ही सगळे खाली त्यांना रिसिव्ह करायला उभो होतो आणि ती पीपीई किट घातलेले, तो मास्क घातलेले लक्ष्मण भाऊ चाचपडत खाली उतरतात. मी तर त्यावेळेस विरोधी पक्ष नेता होतो, पण सॅल्यूट करून म्हणतात, मुख्यमंत्री साहेब तुमच्या करता आलो. अतिशय आजही ती आठवण आली, डोळे भरून येतात. खर तर पिंपरी चिंचवड या सगळ्या महानगरपालिकेच्या क्षेत्रात किंवा या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचं काम जुनं होतं, पण भाऊ अध्यक्ष झाले, भाऊ आले, भाऊ अध्यक्ष झाले, आणि त्यानंतर मात्र त्या कामाचा विस्तार हा प्रचंड वेगाने वाढला. महेश दादा देखील आले आणि भाऊंच्या अध्यक्षतेखालीच पहिल्यांदा महानगरपालिकेमध्ये प्रचंड मोठा विजय हा आम्ही प्राप्त करू शकलो. आणि त्यानंतरही सातत्याने लोककल्याणकारी योजना कशा करता येतील हाच प्रयत्न भाऊंनी केला. मगाशी दादांनी देखील ज्याचा उल्लेख केला, भाऊंच्या आजारपणामध्ये ज्यावेळी राज्यसभेची निवडणूक होती आणि काही आम्ही त्या ठिकाणी निवडून येण्याचं गणित मांडत होतो, मतं कमी होते, अशा परिस्थितीमध्ये भाऊंची तब्येत बघता भाऊंना आणू नये की आणावं असा प्रश्न आमच्या समोर होता. गिरीश भाऊ त्या ठिकाणी संपर्कात होते आणि भाऊंकडनं निरोप आला. शंकर भाऊंनी सांगितलं की नाही, भाऊंनी सांगितलं मी येणार आहे. आणि मला आजही तो प्रसंग आठवतो की इतकी तब्येत खराब असताना पीपीई किट घालून लाईफ सेव्हिंग अॅम्ब्युलन्समध्ये पूर्णपणे झोपून ते आले. आम्ही सगळे खाली त्यांना रिसिव्ह करायला उभो होतो आणि ती पीपीई किट घातलेले, तो मास्क घातलेले लक्ष्मण भाऊ चाचपडत खाली उतरतात. मी तर त्यावेळेस विरोधी पक्ष नेता होतो, पण सॅल्यूट करून म्हणतात, मुख्यमंत्री साहेब तुमच्या करता आलो. अतिशय आजही ती आठवण आली, डोळे भरून येतात. हे जे काही प्रेम, हा जो काही निर्धार, त्याच्यानंतर विधान परिषदेच्या वेळी तर मी निरोप दिला की गरज नाही, नका येऊ भाऊ, विधान परिषद काही महत्वाची नाही आहे, आपण एखादी जिंकलो हारलो काही होत नाही. शंकर भाऊला पटवलं आम्ही, नंतर फोन आला, म्हणाले नाही भाऊ ऐकायला तयार नाहीत. भाऊ म्हणतात काय झालं तरी मी येणार. मला असं वाटतं की ही जी काही जिद्द होती, मला आठवतं की त्या आयसीयू मध्ये आम्ही गेलो, किती प्रकारची उपकरणं त्यांना लागले होते, त्या उपकरणातही आम्हाला पाहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद हा दिसला. आणि आम्ही भाऊंशी, भाऊ लवकर बरे व्हा, त्या याच्यात भाऊ शंकर भाऊंना बोलवून सांगतात, अरे यांना चहा द्या, यांची व्यवस्था कर. मला असं वाटतं हे एक अजब रसायन होतं. भाऊ म्हणजे त्यांच्यात जे धैर्य होतं, ज्या धैर्याने त्यांनी सामना केला, ज्या प्रकारचा दुर्धर रोग त्यांना होता, मला असं वाटतं की इतके दिवस ते संघर्ष त्यांच्यातल्या जिद्दीमुळेच ते करू शकले. आणि खरं तर मध्यंतरी ते ठीक होत आहेत असं वाटलं, घरी पण गेले, थोडं कामही सुरू केलं. आम्ही सगळे फार आनंदी होतो. आम्ही म्हटलं आता भाऊंनी मात केली, आता काही चिंता करायची गरज नाही. परंतु त्यानंतर पुन्हा सगळा रिलॅप्स झाला आणि भाऊ
हे आपल्यातनं निघून गेले. खरं म्हणजे असं जे जमिनीशी जुडलेलं व्यक्तिमत्व असतं, लोकांशी जुडलेलं व्यक्तिमत्व असतं, एक स्वयंभू असं जे नेतृत्व असतं, हे निघून गेल्यानंतर खऱ्या अर्थानं समाजाची हानी होते, समाजात पोकळी निर्माण होते.